आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत। रायगड जिल्ह्यात सर्व ठिकाणी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे, परिणामी नदी नाले तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत। महाड मधील गांधारी सावित्री नद्याने धोक्याची पातळी ओलांडली असतानाच रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीनेही आता धोक्याची पातळी ओलांडलेली दिसत आहे। रोहा तालुक्यातील चणेरे कोपर जवळील मुख्य रस्ते पूर्णतः जलमय झाले आहेत। सर्वत्र चहूबाजूस पाणीच पाणी नजरेस पडत आहे, परिणामी वाहतूक करण्यास मोठे अडथळे निर्माण होत असून अनेक वाहने रस्त्यावरील पाण्याने बंद पडली आहेत। दुचाकी वाहन चालक तर चक्क वाहने पाण्यातून ढकलत ढकलत पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहे। त्यामुळे निश्चितच रायगड सह रोहा तालुक्याला सतत पडत असलेल्या पावसाने झोडपून काढलेले दिसत आहे। एकीकडे कोरोनाचे संकट, निसर्ग चक्रीवादळ आणि त्यातच आता मुसळधार पाऊस, परिणामी रोहे तालुक्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालेले आहे। टीव्ही 7 मराठीसाठी सत्यप्रसाद आडाव, चणेरे, रोहा। छोटा गाड़ी का जाना नामुमकिन है। ओके, आप मुश्किल से आए क्या? मुश्किल से आए हम भी। जयपुर वरना आ रही है माली किराना माल से घूम, पानी भरपूर आतले मुळे तो परत चाललो। पानी का प्रेशर तरी पण किती आहे? तरी पण कमरे पर एवढं पाणी आहे। गाड़ी जाऊ शकत नाही का? नाही नाही। हां गाड़ी जाऊ। हां जायचं तर कुठे तुम्हाला? मला रेवदंडाला जायचं होतं। हां आता कोकणावर परत फिरून जाणार? हो पाणी भरपूर आहे, मला कोकणावर परत रिटर्न जावं लागेल। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।